आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. आरक्षण आमच्या हक्काचं नाही, कुणाच्या बापाचं. आरक्षण द्या नाही तर खुर्च्या खाली करा. शिरोळ तहसील कार्यालयावर काढला धडक मोर्चा. धनगर समाजाला अनुसूचित जमातीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीकरिता शिरोळ तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. या मोर्चात सरकारच्या विरोधात रणरागिणी कडाडल्या. आरक्षणासाठी शिरोळ तालुक्यातील सर्व धनगर समाज एकवटला होता. शिवाजी चौकातून धनगर समाजाच्या आरक्षण मागणीकरिता मोर्चा सुरुवात झाली. प्रचंड घोषणाबाजी करत हा मोर्चा तहसील कार्यालयात आला. मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. या सभेत धनगर समाजाच्या मुलींनी आपल्या भावना तीव्र स्वरूपात व्यक्त केल्या. उपस्थित रणरागिणींच्या वतीनं धनगर समाजाच्या मागणीचं निवेदन तहसीलदार गजानन गुरव यांना देण्यात आलं. यावेळी धनगर समाजाने शांततेत मोर्चा काढल्याबद्दल तहसीलदार गुरव यांनी आभार व्यक्त करत आंदोलकांच्या भावना आणि निवेदनातील मागण्या शासनास तात्काळ कळवण्याचं आश्वासन दिलं. आता मला या समाजातल्या विद्यार्थिनींचे हस्ते मिळालं, ते मी स्वीकारलेलं आहे. या ठिकाणी समाजातील ज्येष्ठ आणि आदरणीय व्यक्ती उपस्थित आहेत. त्यांच्याकडून आम्ही भरपूर काही शिकलेलं आहे. आप्पा आहेत या ठिकाणी, अण्णा आहेत. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा हातखंडा खूप मोठा आहे. अशा व्यक्तींच्या उपस्थितीत मी हे निवेदन स्वीकारलेलं आहे. आपण हे जे आंदोलन शांततेच्या मार्गाने केलेलं आहे त्याबद्दल मी प्रशासनाच्या वतीनं तुमचा आभार मानतो आणि आपल्या मागण्यांचं निवेदन तात्काळ शासनाकडे मी आजच्या आज पाठवून धन्यवाद. माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, माजी आमदार प्रकाश शेडगे, कुरुंदवाडचे माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे, धनगर समाजोन्नती मंडळाचे जिल्हाध्यक्ष अशोकराव कोळेकर, उद्योगपती कल्लाप्पना गावडे यांनीही प्रसार माध्यमांशी बोलताना धनगर समाजाला आरक्षण न मिळाल्यास रस्त्यावरची लढाई करावी लागेल, तसेच 8 सप्टेंबर पर्यंत सरकारने निर्णय घ्यावा, अन्यथा शासनाच्या विरोधात तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल. तसेच 24 ऑगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचं सांगितलं. घराच्या शिफारस परत येतेच काय हे आम्हाला सगळं कळून चुकलेलं आहे. आता आमची मागणी एकच आहे की धनगर आणि धनगर एकच आहे समजून आमच्या आरक्षणाची अंमलबजावणी सुरू करा. तुम्ही आमचे सर्टिफिकेट आमच्या हातात द्या, नाहीतर आता हा तालुक्यामध्ये गावागावात धनगर समाज आता रस्त्यावर उतरलेला आहे. आज शेवट तालुक्यामध्ये 10,000 धनगर समाज आज रस्त्यावर उतरलेला आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये धनगर समाज आता असेच मोर्चे आणि निषेध मोर्चे काढून या सरकार निषेध करणार आहे. जर अहिल्यादेवींची जी पुण्यतिथी 8 सप्टेंबरला तोपर्यंत सर्टिफिकेट नाही दिले तर हा धनगर समाज पुढची लढाई जी आहे ती रस्त्यावरची लढाई हा सुरू करेल आणि त्याची जी काय जबाबदारी असेल ती शासनाची असेल. बऱ्या मुलानं तुम्ही आमची एसटीच्या आरक्षणाला शब्द दिला तो पाळा. आपने वादा दिया है, आप वादा निभाओ, नहीं तो धनगर समाज आपकी सत्ता की खुर्ची खींचने के बगैर स्वस्थ रह बैठेगा. या इशारा आपके माध्यम से मैं दे रहा हूँ. समंतर आरक्षण जे आहे, समंतर आरक्षण त्यांनी मध्ये जीआर काढलेला आहे, त्या जीआरचा मी निषेध करतोय आणि पुन्हा एकदा सरकारला इशारा देतोय की हे आमच्या हक्काचं जे आरक्षण जे आहे ते तुम्हाला आम्हाला द्यावंच लागेल. आमच्या गुणवंत विद्यार्थ्यांचं त्यांच्या गुणाचं चीज या महाराष्ट्रामध्ये झालंच पाहिजे, नाहीतर आम्ही या सरकारला सळोकीपणे करून सोडल्याशिवाय कुठल्याही परिस्थितीत हा समांतर आरक्षणाचा जीआर हा सरकारनं मागे घेतलाच पाहिजे. त्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही. आता दुसरं सभागृह या लागलेलं आहे, त्या सभागृहामध्ये या धनगर समाजाचे किमान 25-30 आमदार या विधानसभेमध्ये असल्याशिवाय राहणार नाहीत. आणि समांतर आरक्षणाचा जो आमचा लढा आहे लढा या विधानसभेत लढून आणि कुठल्याही परिस्थितीत हा जीआर आम्ही सरकारला रद्द करायला भाग पडतो. याच्यामध्ये ज्यावेळी छोट्या छोट्या निवडणुका असतात आणि विधानसभेची सुद्धा एखादी निवडणूक अशी असेल काही कारणानं जागा करणं याच्यामध्ये सरकारला खूप असं यश मिळणारा आजपर्यंत इतिहास आहे. कारण सरकार सगळ्या योजना शक्ती मतदारांना आकर्षित करत असते म्हणून ते शक्य आहे. परंतु सार्वत्रिक इलेक्शनमध्ये
हे सरकारला शक्य होईल असं आम्हाला वाटत नाही. आणि आता महाराष्ट्रापुरतं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्नावर जनता सरकार आमच्याशी असं वर्षानुवर्ष कारण 60 वर्ष गेली याच्यामध्ये सरकार जर आमच्याशी असं खेळत असेल आमच्या जीवनाशी तर आम्हालाही या सरकारची फिकीर करायची गरज नाही. आणि म्हणून आत्ता आमच्या प्रकाश अण्णाने सांगितलं असं 1 महिन्यामध्ये आरक्षण द्यायला पाहिजे, नाही दिलं तर हे सरकार कसं पाय उतार होईल याच्यासाठी धनगर समाज छातीचा कोट करून लढा उभा करील आणि ह्या सरकारला खाली खेचील आणि सत्तामुक्त करील असं मी आपल्याला सांगतो. नेते म्हणून हा जो समांतर आरक्षणाचा नियम केला हा आम्ही दुसरं सरकार हे सरकार घालवणार, दुसरं सरकार आमचा पाहिजे ते आणणार आणि त्यांच्याकडून तो रद्द करून घेणार. समाजाची सुरुवात आजकाल या ठिकाणी झालेली आहे. आज या ठिकाणी 14 तालुक्यातून जवळ 10,000 लोक धनगर समाजाचे सगळ्या धनगर समाजाच्या वतीनं या ठिकाणी दक्षिणा सभेला निवडून दिलं आहे. आता 24 तारखेला कोल्हापूर येथे करेल तो अभिषेक या जिल्ह्यातला 1 लाख कमीत कमी 1 लाख लोकांचा मोर्चा मोठ्या प्रमाणात निघेल. आणि धनगर समाजाचे जे आता प्रकाशांना डांगे साहेब किंवा गावडे साहेब किंवा डांगे साहेब यांनी जे सांगितलं माहिती या महाराष्ट्रामध्ये खरं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला पुसळं आणि आमच्या गांधीजींच्या आरक्षणासंदर्भामध्ये सगळी माहिती आहे. आणि तुम्हाला पहिलं आठवलं मी आरक्षण देतो म्हणून सांगितलं. आणि महाराष्ट्रातला धनगर समाज 10 कोटी मतदार धनगर समाजाच्या सगळ्या मतदारांना खरं तर त्या भाजपला मतदान केलं आणि भाजपची सत्ता आली आहे. परंतु सत्ता आल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये जे आम्हाला आरक्षण देतो म्हटलं तर परंतु आज पहिली कॅबिनेट संपून 240 कॅबिनेट झाल्या तरी पण देवेंद्र फडणवीस साहेबांना अजूनही जाग आलेला आहे. त्यामुळे आता ह्या पुढच्या काळामध्ये धनगर समाजाचा पहिला मोर्चा हा शिवतशील कार्यालयावर झाला आणि आता उद्याचा 24 तारखेचा मोर्चा कोल्हापूरला मोठ्या प्रमाणात होणार आणि त्यानंतर नेते मंडळी महाराष्ट्रातले जे पुण्यामध्ये धनगर समाजाचे जे ठरेल त्या पद्धतीनं अल्टिमेट त्याला जे 8 सप्टेंबरचं दिलेलं आहे त्याच्यापुढं धनगर समाज कधी ऐकणार नाही आणि ह्याला होणारे जे काय नुकसान होईल किंवा जे काय होईल ते सगळ्या जवळजवळ सरकार असणार आहे. आमच्या कुठल्याही धनगर समाजाच्या कार्यक्रम असणार नाही एवढं बोलून या ठिकाणी कोल्हापूरला धनगर समाज मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं पुणेकर आणि टागे यांच्या वतीने करतो आणि थांबतो. पंतप्रधान साहेब मोदीजी आमच्या महादेवराव जानकर साहेबांच्या प्रचार सभेला गेले होते म्हाडा मतदारसंघात. त्यावेळी जानकर साहेब त्यांच्या समोर उभे होते. त्यावेळी मोदीजी काय म्हटले, आजपर्यंत 60 वर्ष हे नालायक सरकारने तुम्हाला धनगराचं आरक्षण दिलेलं नाही आहे. हम आने के बाद आपको ताबडतोब आरक्षण चालू करेंगे असं महादेव जानकर यांच्या समोर सांगितल्यात. आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी आत्ता कोळेकर साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीनं बारामतीला पहिल्या कॅबिनेटला देतो म्हणून सांगितलं. म्हणून आम्हाला सर्वात मोड लागला असं इतकं करू. आणि आज देशात नोटाबंदी आणि GST मुळं वस्त्रोद्योग सारखा 2 नंबरचा देशातला धंदा रसात तळाला गेलेला आहे. 1.25 लाख रुपयाची जोडी पॉवरलूमची 30,000 ला कुणाला पाहिजे असेल तर मी 1,500 माग द्यायला तयार आहे. इतकं दारिद्र्य निर्माण झाले. इंजिनिअरिंग क्षेत्रात कोलॅप्स आहे, ट्रान्सपोर्टमध्ये कोलॅप्स झालेला आहे. हा सरकार अपयशी आहे. ह्या सरकारला आपलं दिलेलं वचन पाळायची जबाबदारीसुद्धा समजत नाही आणि देश काय चालवणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंद. या मोर्चात स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, दत्तजी चेअरमन गणपतराव पाटील, कुरुंदवाडचे नगराध्यक्ष जयराम पाटील, शिरोळचे उपसरपंच पृथ्वीराज यादव, युवा नेते रणजितसिंह पाटील, गजानन संगपाळ, नीळकंठ फल्ले, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन विठ्ठलराव नाईक निंबाळकर, रामचंद्र उगारे, गबरू गावडे, दशरथ काळे, चंद्रकांत जोंग, देवाप्पा पुजारी, बजरंग पुजारी, शिवाजी म्हैसाळे, गजानन करे, शिवाजी बेडगे, उदय डांगे, दत्तात्रय कोळेकर, सुवर्णा अपराज, बच्चू बंडगर, संजय माने, सौ अनिता कोळेकर, कविता जोंग, माधुरी सावगावे, सीमा म्हैसाळे, जयवंती भानुसे, बाबासो सांगावे यांच्यासह शिरोळ तालुक्यातील धनगर समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता. महानकरी न्यूज साठी शिरोळहून संदीप इंगळे.